गोंदिया जिले में 9 और 10 सितंबर को भारी बारिश के कारण बाढ़ की गंभीर स्थिति पैदा हो गई। इससे जिले में जल जनित रोग फैलने की आशंका उत्पन्न हो गई है। इस पर नियंत्रण पाने में प्रशासन सफल रहा है, लेकिन जिले में मलेरिया, डेंगू, चिकनगुनिया जैसी मच्छर जनित बीमारियों ने दस्तक दे दी है और जिले में बड़ी संख्या में इसके मरीज मिल रहे हैं। जिले में अब तक मलेरिया के 335 मामले, डेंगू के 94 मामले और चिकनगुनिया के 161 मामले पाए गए हैं। हालांकि इसमें किसी की मौत नहीं हुई है। हालांकि जिला स्वास्थ्य अधिकारी नितिन वानखेड़े ने नागरिकों से अपील की है कि वे साफ सफाई पर विशेष ध्यान दें और मच्छर को खत्म करें ताकि वे खुद इससे मुक्त हो सके। आपल्या गोंदिया जिल्ह्यामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली होती, जास्त पाऊस पडल्यामुळे आणि त्यानंतर मग आपल्याला जलजन्य किंवा आणि कीटकजन्य आजार होण्याचा जास्त धोका संभवतो। आजाराच्या संदर्भात नक्कीच आपल्याकडे मलेरिया आणि डेंगू आणि चिकनगुनियाचे केसेस वाढलेले आहेत, कारण जे शक्यतो ह्या आपल्या डासांमुळे होतात आणि डास तयार करण्यासाठी ज्या अळ्या निर्माण होतात त्या आपल्याकडे स्वच्छ पाणी, खराब पाणी ह्या दोन्ही पाण्यामध्ये ते खराब होत असतात, तयार होत असतात। मलेरियाचे आतापर्यंत आपल्या जिल्ह्यामध्ये 335 केसेस आहेत, 94 केसेस ह्या आपल्या डेंगूच्या आहेत आणि चिकनगुनियाचे आतापर्यंत 161 केसेस ह्या निदान झालेले आहेत। अजूनपर्यंत याच्यामध्ये म्हणजे सुदैवाची गोष्ट आहे की कोणत्याही प्रकारची डेथ आपल्याकडे झालेली नाही आहे। मलेरिया एंडेमिक झोन जे आहे आपले, ज्याच्यामध्ये जास्त मलेरिया राहतो असं आपल्या जे अतिदुर्गम भाग आहे आपला देवरी सालेकसा, तरी पण मलेरियाचे केस हा सर्वदूरच निघतात, म्हणजे गोंदियातसुद्धा निघत आहेत, तिरोडा ब्लॉकमध्ये पण निघत आहेत। याच्यामागचं कारण एकच आहे की आता पाऊस नक्की पडून गेलेला आहे, त्याच्यामुळे आजूबाजूला पाणी साचलेलं आहे, घरोघरीसुद्धा प्रत्येकाच्या घरी कुंडे आहेत किंवा प्रत्येक घरी काही गाईचे गोठे आहेत किंवा इतर नाल्या साफ करणे अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण प्रत्येक साचलेल्या पाण्यामध्ये आपल्याला डास अळ्या उत्पन्न होणार आणि त्याच्यापासून मग मलेरिया किंवा डेंगूचे डास होण्याची शक्यता आहे। आणि चिकनगुनिया आणि डेंगू याचे डास ची जी काही आपले हे आहे वेक्टर ते आपलं सारखंच आहे, त्याच्यामुळे स्वच्छतेकडे लक्ष देणं अत्यंत महत्त्वाचं आहे। एनबीसी न्यूज के लिए अभिषेक पांसी की रिपोर्ट।